मनोज जरांग यांनी राज्यभरात सभा घ्यायला सुरुवात केली आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील प्रमुख मंत्र्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्यांबाबत जो ड्राफ्ट दिला त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र याबाबत तेलंगणा सरकारकडून सर्टिफाईड कॉपीज मागवाव्या लागतील आणि त्यासाठीचा पत्र व्यवहार सुरू केला असल्याचं देखील देसाईंनी स्पष्ट केलंय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असं देखील देसाई म्हणालेत. तर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काय काय केलंय ते उद्याच्या बैठकीमध्ये मांडणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे. राज्यातले सर्व प्रमुख नेते जे आहेत त्या सर्वच प्रमुख नेत्यांना राजकीय पक्षांच्या उद्याच्या बैठकीसाठी आपण शासनाच्या वतीने निमंत्रण दिलेलं आहे. आज तारखेला जे अस्तित्वात आरक्षण ओबीसी समाजामधलं आहे त्यातलं कुठलंही अस्तित्वातलं कुठलंही आरक्षण आपण त्याला धक्का सुद्धा लावणार नाही. तीळ मात्र बदल, किंचितही बदल त्याच्यामध्ये आपण करणार नाही. त्यामुळं ओबीसी समाजाने असुरक्षित समजण्याचं कारण नाही. Thank you.